नमस्कार मित्रांनो सांख्यिकी या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत माहिती संकलन सामग्रीचे प्रस्तुतीकरण रूप प्रतिरूपण केंद्रीय प्रवृत्तीची परिमाने आता आपण बघू माहिती संकलन प्राथमिक सामग्री जेव्हा एखादी चौकस व्यक्ती ठराविक योजना आखून सामग्रीचे संकलन करीत असेल तर तिला प्राथमिक सामग्री म्हणतात त्या व्यक्तीने ती माहिती स्वतःहून गोळा केली आहे म्हणून ती विश्वसनीय आहे त्याचप्रमाणे दुय्यम सामग्री इतर परिस्थितीत वेळेची उपलब्धता व साधनांच्या अभावामुळे अभ्यासकाला हवी ती माहिती संकलित करणे शक्य नसते म्हणून ती व्यक्ती कार्यालयीन सामग्री किंवा सरकारी विभागात उपलब्ध असलेली सामग्री वापरते अशा सामग्रीला दुय्यम सामग्री म्हणतात त्या व्यक्तीने ती माहिती स्वतःहून गोळा केलेली नाही म्हणून ती अविश्वसनीय आहे त्याचप्रमाणे सामग्रीचे प्रस्तुतीकरण कच्ची सामग्री कोणतीही प्रक्रिया न करता माहिती आहे तशीच्या तशी, तशी सादर करणे म्हणजेच कच्ची सामग्री होय जर आपण आठ विद्यार्थ्यांना परीक्षित मिळालेले गुण एक चार तीन पाच तीन चार दोन चार सादर केले यामध्ये कोणतीही प्रक्रिया न करता आहे तशी माहिती सादर केली म्हणजेच ती कची सामग्री होय त्याचप्रमाणे वर्गीकृत सामग्री सामग्री एकतर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावलेली आहे जर विद्यार्थ्याला मिळालेले गुण एक चार तीन पाच तीन चार दोन चार असतील तर ते एकतर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावले जाते म्हणजेच आपण याला वर्गीकृत सामग्री म्हणतो येथे आपण बघू शकतो एक दोन तीन, तीन तीन चार चार चार, चार पाच ही चढत्या क्रमाने वर्गीकृत सामग्री आहे त्याचप्रमाणे पाच चार 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 तीन तीन दोन एक ही उतरत्या क्रमाने वर्गीकृत सामग्री आहे सामग्रीचे प्रस्तुतीकरण अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी एक तक्ता तयार आहे जो वेळीची संख्या दाखवत एका विशिष्ट सामग्रीत तयार केला जातो समजा येथे काही संख्या दिलेल्या आहेत अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे आपण ती मूल्य बघू शकतो एक दोन तीन चार पाच त्याचप्रमाणे दिलेले आहेत तीन, तीन, त्याचप्रमाणे सामग्रीचे प्रस्तुतीकरण वारंवारता वितरण सारणी जेव्हा सामग्रीतील प्राप्तांकाची संख्या जास्त असते तेव्हा ती सामग्री समजणे कठीण होते अशा वेळी जर त्या सामग्रीचे गट पाडले तर ती सामग्री समजते समजा सामग्री आहे येथे खालील काही संख्या दिल्या आहेत आपण इथे वर्ग आणि वारंवारता बघू वर्ग आहे शून्य ते तीन चार ते सात आठ ते अकरा बारा ते पंधरा आणि सोळा ते एकोणीस त्याचप्रमाणे वारंवारता निघाली आहे तीन म्हणजेच शून्य ते तीन यामध्ये कोणकोणत्या संख्या आहेत तीन सात बारा सात नऊ आता आपण बघू आलेखरूप प्रतिरूपण स्तंभाकृती अवर्गीकृत किंवा निर्णयात्मक माहितीचे प्रतिनिधित्व करणे पट्टीचा वर्ग महत्वाचा नाही प्रत्येक स्तंभ आकृतीतील पट्टीची उंची ही त्यांच्या संबंधित असलेल्या संख्येच्या श्रेणीवर अवलंबून आहे खालील दिलेल्या स्तंभाकृतीमध्ये लोकप्रिय असलेली विविध फळे दर्शविलेली आहेत लक्षात ठेवा येथे अनुक्रम महत्वाचा नाही आपण बघू शकतो सफरचंद आंबा केळी द्राक्षे येथे दर्शविलेले आहेत आता आपण बघू आयतालेख ज्या मूल्याची माहिती ही सातत्याने पसरलेली असते त्याचे वर्णन करणे त्याचप्रमाणे आयतालेखाच्या पट्टीमध्ये वर्ग आणि त्यांचे क्रम दर्शविले जातात वर्ग हे पायाच्या रूपात असून संबंधित वारंवारता उंचीच्या स्वरूपात असतात येथे आपण आकृतीत बघू शकतो येथे दिलेले आहे आता आपण येथे बघू वारंवारता बहुभुज जेव्हा वापरली जाणारी माहिती ही सतत आणि जास्त प्रमाणात असते तेव्हा वारंवारता बहुबूजचा उपयोग होतो आयतालेख हे वर्गमध्य वापरून काढले जाऊ शकते विस्तार वारंवारता बहुभुज हे साधारणपणे आयतालेख सारखेच असते येथे आपण आकृतीत बघू शकतो येथे आहे आयतालेख आणि येथे आहे वारंवारता त्याचप्रमाणे केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे मध्य सर्व निरीक्षणांची सरासरी मूल्य मध्यने काढले जाते मध्य म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या होय समजा दोन चार तीन पाच तीन चार दोन चार ही सामग्री आहे या सर्वांची बेरीज सत्तावीस आहे संख्याची मूल्य आठ मध्य निघाला सत्तावीस भागिले आठ बरोबर तीन दशांश पंचवीस त्याचप्रमाणे मध्यक सामग्रीमधील मूल्य हे दोन भागांमध्ये विभाजित होते जेव्हा ते चढत्या किंवा उतरत्या क्रमात असतात हे एकतर मध्य मूल्य किंवा मध्य या दोन्ही मूल्यांच्या मध्ये असते समजा एक चार तीन पाच तीन चार दोन चार ही सामग्री आहे चढत्या क्रमाने वर्ग एक दोन तीन तीन चार 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 पाच मध्यम वर्ग मूल्य तीन आणि चार आहे मध्य हे तीन आणि चार बरोबर तीन पॉइंट पाच आहे आता आपण बघू बहुलक एखाद्या सामग्रीत अधिक वेळा आढळणारा प्राप्तांक बहुलक असतो समजा येथे काही संख्या दिलेल्या आहेत येथे आपण बघू शकतो एक दोन तीन चार पाच या संख्या आहेत आणि वारंवारता इथे दिलेल्या आहेत येथे आपण बघू शकतो चार ही संख्या जास्त वेळा आली आहे म्हणून बहुल बरोबर सराव आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत आपल्या स्वतःच्या वर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे एन एम ई आय सी टी आणि एम एच आर डी भारत सरकार आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल आय डीवर आम्हाला मेल करा धन्यवाद